Hello students, welcome to Dalve Digital Academy. Myself Mahesh Dalve. आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण प्रॉब्लेम सेट 5 त्यामध्ये क्वेश्चन नंबर 19, 20 आणि 21 हे तीन क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 19 पासून. तर 19 क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेला आहे, द लाइन सेगमेंट AB, या ठिकाणी लाइन सेगमेंट AB मी ड्रॉ केलेला आहे, इज डिवाइडेड इनटू 5 कॉंग्रुएंट पार्ट्स. तर हे जे AB सेगमेंट आहे त्याला बरोबर 5 पार्ट्स मध्ये 1 2 3 4 आणि 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे ऍट PQRS. PQRS ह्या पॉइंट, हे पॉइंट जे आहेत ह्या पॉइंट्स ने ह्या सेगमेंटला 5 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे, सच दैट APQRSB आर कोलिनियर. हे सर्व पॉइंट्स एकच लाइन वर आहेत. इफ पॉइंट Q, Q पॉइंट दिलेला आहे 12,14, Q पॉइंट आहे 12,14 and S 4,18, S point आहे 4,18 are given, find the coordinates of. तर ह्या ठिकाणी आपल्याला coordinates find करायचे आहेत APRB, APR आणि B या चार पॉइंट चे coordinates आपल्याला या क्वेश्चन मध्ये find करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी हे जे पॉइंट्स आहेत PQRS, हे चार पॉइंट्स ह्या सेगमेंट AB ला 5 पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. तर आधी आपण ते लिहिणार आहोत. तर ह्या ठिकाणी पॉइंट्स पॉइंट्स PQ R and S. तर हे जे चार पॉइंट्स आहेत हे डिवाइड करतात, डिवाइड सेगमेंट AB, हे जे सेगमेंट आहे AB त्याला हे चार पॉइंट्स डिवाइड करतात इन 5 कॉंग्रुएंट पार्ट्स. तर हे चार पॉइंट्स ह्या सेगमेंट AB ला 5 कॉंग्रुएंट पार्ट्स मध्ये डिवाइड करते. तर ह्या ठिकाणी आता जे हे जे पॉइंट्स आहेत APU, APR आणि B, हे चार पॉइंट्स आपल्याला कोऑर्डिनेट्स फाइंड करायचे. तर आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करणार आहे त्यांचे कोऑर्डिनेट्स. लेट A पॉइंट चे कोऑर्डिनेट्स आपल्याला ह्या ठिकाणी कन्सिडर करायचे आहेत x1, y1. त्यानंतर B पॉइंट चे कोऑर्डिनेट्स आपण कन्सिडर करूया x2, y2. त्यानंतर P जो पॉइंट आहे P, तर ह्या P पॉइंट चे कोऑर्डिनेट्स आपल्याला कन्सिडर करायचे आहेत x3, y3 आणि हा जो शेवटचा पॉइंट आहे R, ह्याचे कोऑर्डिनेट्स आपण कन्सिडर करणार आहेत x4, y4. बी द गिवन पॉइंट्स. ह्या ठिकाणी हा जो पॉइंट आर आहे हा मिड पॉइंट आहे, पॉइंट आर इज द मिड पॉइंट. हा आर मिड पॉइंट आहे क्यू आणि एस, मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QS. तर आता आपण या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार आहोत. देअरफॉर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करून आपण या ठिकाणी हा जो पॉइंट आहे आर ह्याचे कोऑर्डिनेट्स आधी आपण फाइंड करणार आहोत. तर कोऑर्डिनेट्स ऑफ आर Coordinates of R
तर आर्चे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी आपण या ठिकाणी मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार आहोत. तर आर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपण घेतलेले आहेत एक्स फोर कॉमा वाय फोर. तर हे आधी आपण लिहून घेऊया. Coordinates of R is equal to तर R चे coordinates find करण्यासाठी R हा मिड पॉइंट आहे Q आणि S. तर ह्या ठिकाणी आपण मिड पॉइंटचा फॉर्म्युला यूज करणार आहे. तर मिड पॉइंट फॉर्म्युला काय आहे, तर मिड पॉइंट फॉर्म्युलेमध्ये आपल्याला ह्या ठिकाणी हे जे पॉइंट्स आहेत X चे कोऑर्डिनेट ते ऍड करायचे. X चे कोऑर्डिनेट Q आणि S ह्या दोन्ही पॉइंटचा हा आर मिड पॉइंट आहे, त्यामुळं ह्या ठिकाणी हे जे कोऑर्डिनेट आहे क्यूचा एक्स कोऑर्डिनेट आणि एसचा एक्स कोऑर्डिनेट ह्या दोन्हीचं ॲडिशन करायचं. 12 + 4 डिवायडेड बाय 2 हा मिड पॉइंट फॉर्म्युला आहे. आपल्याला माहिती आहे एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू आपण करतो का, तसं सेम एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू. आता वाय कोऑर्डिनेट फाईंड करण्यासाठी आपण हे जे वाय कोऑर्डिनेट्स आहेत त्यांचं ॲडिशन करून त्यांना 2 डिवाइड करायचे. तर 14 + 18 डिवायडेड बाय 2 ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ आर आरचे कोऑर्डिनेट 12 + 4 किती येते 16 अपॉन 2 कॉमा 14 + 18 हे येते 32 अपॉन 2. कॅल्क्युलेशन करून 2 1 2 8 2 1 2 1 2 6. तर ह्या ठिकाणी पॉईंट्स आणले आहेत 8, 16. तर हे कोऑर्डिनेट्स आहेत आर पॉईंटचे. तर ह्या ठिकाणी आर जो पॉईंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपण ह्या ठिकाणी कन्सिडर केले ते एक्स फोर वाय फोर. तर हे आर पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 8, 16. आपण ह्या ठिकाणी पहिल्यांदा आपण आर पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाईंड केलेले आहेत, ते आहेत 8, 16. आता आपण ह्या ठिकाणी हा जो पॉईंट आहे हा एस पॉईंट किंवा हा क्यू पॉईंट, तर ह्या ठिकाणी हा क्यू पॉईंट बघा, हा क्यू पॉईंट मिड पॉईंट आहे पी आणि आरचा. तर ह्या ठिकाणी आपण क्यू आणि आरचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत आपल्याला, आपण पीचे कोऑर्डिनेट्स फाईंड करू शकतो. तर ह्या ठिकाणी आपण आता ह्या ठिकाणी पीचे कोऑर्डिनेट्स आपण फाईंड करणार आहेत. तर पीचे कोऑर्डिनेट्स फाईंड करण्यासाठी हा क्यू हा मिड पॉईंट आहे पी आणि आरचा. क्यू आणि आर आपल्याला माहिती, तर पी फाईंड करायचं आहे मिड पॉईंट फॉर्म्युल्याची कन्सेप्ट यूज करून. तर ह्या ठिकाणी पॉईंट क्यू इज द मिड पॉईंट, क्यू हा मिड पॉइंट आहे ऑफ सेगमेंट पी आर. क्यू हा मिड पॉइंट आहे सेगमेंट पी आर चा. तर आपण आता मिड पॉइंट फॉर्म्युला यूज करणार आहे. तर बाय मिड पॉइंट फॉर्म्युला या ठिकाणी आता आपण कोऑर्डिनेट्स फाइंड करणार आहे. कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू, क्यू चे कोऑर्डिनेट्स मिड पॉइंट फॉर्म्युलेन कसे फाइंड करायचे, कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू इज इक्वल टू या ठिकाणी हा क्यू मिड पॉइंट आहे पी आणि आरचा. तर ह्या ठिकाणी पी चे कोऑर्डिनेट्स आपण घेतलेले आहेत एक्स थ्री वाय थ्री. तर ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे, पी चे कोऑर्डिनेट्स आहेत एक्स थ्री कॉम वाय थ्री. तर आता आपण ह्या ठिकाणी क्यू चे कोऑर्डिनेट्स, क्यू हा मिड पॉईंट आहे पी आणि आरचा. तर आता इथं मिड पॉईंट फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपण काय करणार आहे, पीचा एक्स कोऑर्डिनेट आणि आरचा
एक्स कोऑर्डिनेट हे ऐड करणार आहे एक्स थ्री प्लस एट डिवाइडेड बाय टू, त्यानंतर वाय थ्री प्लस सिक्सटीन डिवाइडेड बाय टू। तर ह्या ठिकाणी आपल्याला क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट्स माहित आहेत, ते आहेत 12, 14 इज इक्वल टू एक्स थ्री प्लस एट अपॉन टू कॉमा वाय थ्री प्लस सिक्सटीन अपॉन टू। तर ह्या ठिकाणी बघा, आता आपल्याला कंपेअर करायचे होते, हा आहे एक्स कोऑर्डिनेट आणि ह्या ठिकाणी एक्स कोऑर्डिनेट आला आहे एक्स थ्री प्लस एट अपॉन टू, तर हे कंपेअर करायचं आहे। तर ह्या ठिकाणी एक्स थ्री प्लस एट अपॉन टू इक्वल टू ट्वेल्व, एक्स थ्री प्लस एट अपॉन टू इज इक्वल टू ट्वेल्व, हे आपण कंपेअर करणार आहे। त्यानंतर वाय कोऑर्डिनेट आपल्याला ह्या ठिकाणी कंपेअर करायचं आहे, तर वाय कोऑर्डिनेट ह्या ठिकाणी आहे फोर्टीन, इथं आहे वाय थ्री प्लस सिक्सटीन अपॉन टू, फोर्टीन इज इक्वल टू वाय थ्री प्लस सिक्सटीन अपॉन टू। आता हे सॉल्व करायचं आहे आपल्याला, हे जे ह्या ठिकाणी आपण कम्पेअर केल्यानंतर हे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळाले आहेत, हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला एक्स थ्री आणि वाय थ्रीची व्हॅल्यू मिळते। तर हे टूनी ह्या ट्वेल्वला मल्टिप्लाय करायचं आहे, तर एक्स थ्री प्लस एट इज इक्वल टू ट्वेल्व इंटू टू कोमा फोर्टीन इंटू टू इज इक्वल टू वाय थ्री प्लस सिक्सटीन। तर ह्या ठिकाणी एक्स थ्री प्लस एट इज इक्वल टू ट्वेल्व टू झा ट्वेंटी फोर, एक्स थ्री इज इक्वल टू ट्वेंटी फोर मायनस एट, ट्वेंटी फोर मायनस एट हे येते सिक्सटीन, तर एक्स थ्रीची व्हॅल्यू आहे सिक्सटीन। आता आपण फाईंड करणार आहेत ह्या ठिकाणी फोर्टीन इंटू टू हे येते ट्वेंटी एट इज इक्वल टू वाय थ्री प्लस सिक्सटीन, तर हे ट्वेंटी एट ॲज इट इज लिहायचं आहे, सिक्सटीन जे राईट साईडला आहे त्याला लेफ्ट साईडला आणल्यानंतर ते होते मायनस इज इक्वल टू वाय थ्री, ट्वेंटी एट मायनस सिक्सटीन, तर ह्या ठिकाणी हे येत आहे ट्वेल्व, वाय थ्रीची व्हॅल्यू आलेली आहे ट्वेल्व। तर आपण ह्या ठिकाणी जे पीचे कोऑर्डिनेट्स आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ पी एक्स थ्री वाय थ्री हे आपण ह्या ठिकाणी फाईंड केलेले आहे, तर कोऑर्डिनेट्स ऑफ पी इज इक्वल टू सिक्सटीन कोमा ट्वेल्व, तर हे आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ पी सिक्सटीन कोमा ट्वेल्व। तर ह्या ठिकाणी पी चे कोऑर्डिनेट्स आपण फाईंड केले आहेत सिक्सटीन कोमा ट्वेल्व। आता ह्या ठिकाणी आपण आर पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाईंड केले, पी पॉईंट पण फाईंड केलेला आहे, पी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स। आता ह्या ठिकाणी आपण ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाईंड करणार आहेत, तर ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाईंड करण्यासाठी हा पी हा मिड पॉईंट आहे क्यू आणि एचा, तर जे प्रोसेस आपण ह्या ठिकाणी पीसाठी अप्लाय केलेली आहे तर तीच आपण अप्लाय करणार आहे एसाठी। तर ह्या ठिकाणी पी तर ह्यामध्ये आता आपण हे थर्ड हा तिसरा पॉईंट आपण फाईंड करणार आहे, तर ह्या ठिकाणी मी बघ फर्स्ट ह्या ठिकाणी सेकंड आणि हे थर्ड, आता थर्ड पॉईंट आपण फाईंड करणार आहेत। तर ह्या थर्ड पॉईंटमध्ये ए फाईंड करायचं आपल्याला, तर पी हा मिड पॉईंट आहे ए आणि क्यूचा, पी इज द मिड पॉईंट ऑफ, पी इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट ए क्यू। तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट ऑफ पी, कोऑर्डिनेट ऑफ पी
इज इक्वल टू याठिकाणी पी ची आता कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी पी हा मिड पॉइंट आहे तर आपण ए आणि क्यू तर ए चे कोऑर्डिनेट्स आपण घेतलेले आहेत एक्स वन कॉमा वाय वन आणि पी चे क्यू चे कोऑर्डिनेट्स आहेत 12, 14. तर आता आपण काय करणार आहेत ह्या ठिकाणी हे जे पी चे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी आपण एक्स वन प्लस एचा एक्स कोऑर्डिनेट आणि क्यूचा एक्स कोऑर्डिनेट हे दोन्ही ॲड करणार आहेत तर एक्स वन प्लस 12 डिवाइडेड बाय टू त्यानंतर ह्या ठिकाणी वाय कोऑर्डिनेट एचा वाय कोऑर्डिनेट आणि क्यूचा वाय कोऑर्डिनेट हे ॲड करायचं आहे तर वाय वन प्लस 14 डिवाइडेड बाय टू ह्या ठिकाणी एक्स आता कोऑर्डिनेट ऑफ पी आपल्याला ह्या ठिकाणी माहीत आहे 16, 12 आणि ह्या ठिकाणी एक्स वन प्लस 12 अपॉन टू आणि वाय वन प्लस 14 अपॉन टू तर 16, 12 तर ह्या ठिकाणी आता आपण एक्सचे कोऑर्ड एक्स कोऑर्डिनेट आहे एक्स वन प्लस 12 अपॉन टू तर हे कम्पेअर करून आपण ह्यांच्या व्हॅल्यूज या ठिकाणी आता कम्पेअर करून त्या समोरासमोर लिहायचे आहेत ह्या ठिकाणी 16 जे आहे 16 इज इक्वल टू हा एक्स कोऑर्डिनेट आहे पीचा तर फॉर्म्युल्यानुसार त्याचा एक्स कोऑर्डिनेट आहे एक्स वन प्लस 12 अपॉन टू आता आपण ह्या 16 टू सोबत मल्टिप्लाय करायचं 16 इंटू टू इज इक्वल टू एक्स वन प्लस 12 अपॉन टू सॉरी हा टू आपण इकडे लेफ्ट साईडला घेतलेला आहे तर आता डिनॉमिनेटरमध्ये हा टू येणार नाही कारण की हा टू आपण ह्या डिव्हिजनमध्ये होता तो ह्या ठिकाणी लेफ्ट साईडला गेल्यानंतर त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे त्यामुळं सिक्सटीन टू जा 32 एक्स वन प्लस 12 32 मायनस 12 इज इक्वल टू एक्स वन 32 मायनस 12 तर हे येत आहे 20 इज इक्वल टू एक्स वन तर एक्स वनची व्हॅल्यू आहे 20 आता आपण ह्या ठिकाणी वाय वन फाईंड करणार आहे तर ह्या ठिकाणी आपण एक्स वन हा फाईंड केला आहे 20 तर एचा एक्स कोऑर्डिनेट हा 20 आहे त्यानंतर आता आपण ह्या ठिकाणी एचा वाय कोऑर्डिनेट फाइंड करणार आहे तर ह्या ठिकाणी आपण 12 हा वाय कोऑर्डिनेट आहे पीचा त्याला कम्पेअर करणार आहे 12 इज इक्वल टू वाय वन प्लस 14 डिवायडेड बाय टू तर ह्या ठिकाणी 12 इंटू टू इज इक्वल टू वाय वन प्लस 14 डिवायडेड बाय टू तर 12 टू जर 24 इज इक्वल टू वाय वन प्लस 24 हा 14 प्लस 14 लेफ्ट साईडला आल्यानंतर मायनस 14 इज इक्वल टू वाय वन तर 24 मायनस 14 हे येत आहे 14 इज इक्वल टू वाय वन तर ह्या ठिकाणी वाय वनची व्हॅल्यू आहे 14 तर ह्या ठिकाणी एक्स वन आहे 20 वाय वन आहे 14 तर आपण ह्या ठिकाणी ए चे कोऑर्डिनेट्स फाइंड केलेले आहेत ए चे कोऑर्डिनेट्स आलेले आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ ए ट्वेंटी कोमा फोर्टीन तर हे एचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड केलेले आहे आता ह्या ठिकाणी आपण ए पॉइंट फाइंड केलेला आहे त्यानंतर पी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड केलेले आहे त्यानंतर आर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड केले आता आपण ह्या ठिकाणी बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड करणार आहे तर ह्या ठिकाणी बी पॉइंट फाइंड करण्यासाठी हा एस हा मिड पॉइंट आहे आर आणि बीचा तर ह्या ठिकाणी एस इज द
मिड पॉइंट ऑफ सेगमेंट आर बी। तो या ठिकाणी आता आपण मिड पॉइंट फॉर्म्युला अप्लाय करणार आहे। बाय मिड पॉइंट फॉर्म्युला हा एस जो मिड पॉइंट आहे, तर ह्या ठिकाणी ह्या एस एस आर आणि बीचा मिड पॉइंट आहे। तर एसचे कोऑर्डिनेट्स फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला असतो कोऑर्डिनेट्स ऑफ एस। तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ एस, तर ह्या ठिकाणी एस हा मिड पॉइंट आहे आर आणि बीचा। तर बीचे कोऑर्डिनेट्स आपण या ठिकाणी क्वेश्चनमध्ये सुरुवातीलाच घेतलेले आहेत एक्स टू आणि वाय, तर ह्यांचा आपण आता यूज करणार आहे। तर ह्या ठिकाणी एसचे मिड पॉईंट फाईंड करण्यासाठी, एस या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाईंड करण्यासाठी आपण मिड पॉईंट फॉर्म्युला आर आणि बी या दोन्ही पॉईंट्सला अप्लाय करणार आहे। तर या ठिकाणी आरचा एक्स कोऑर्डिनेट आणि बीचा एक्स कोऑर्डिनेट हे दोन्ही ॲड करायचे, एट प्लस एक्स टू डिवायडेड बाय टू। त्यानंतर या ठिकाणी आर आणि बीचे वाय कोऑर्डिनेट्स ॲड करायचे, 16 प्लस वाय टू डिवायडेड बाय टू। तर ह्या ठिकाणी बघा कोऑर्डिनेट्स ऑफ एस, एसचे कोऑर्डिनेट्स आहेत 4,18 4,18। तर या ठिकाणी हे कम्पेअर करायचे, तर हे जे आलेले कोऑर्डिनेट्स आहेत त्यांच्यासोबत कम्पेअर करायचे आहेत, इक्वेट करून त्यांना सॉल्व करायचं आहे। तर ह्या ठिकाणी 4 हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि 8 प्लस एक्स टू अपॉन 2 हा पण एक्स कोऑर्डिनेट आहे एस या पॉईंटचा। तर हे इक्वेट करून ह्या ठिकाणी आपण एक्स टूची व्हॅल्यू फाइंड करणार आहे। तसंच ह्या साईडला वाय कोऑर्डिनेट आहे 18 इज इक्वल टू 16 प्लस वाय टू अपॉन टू। कॅल्क्युलेशन हा जो डिनॉमिनेटरमधला 2 हा लेफ्ट साईडला आल्यानंतर मल्टिप्लाय होणार 4 इंटू 2, त्यानंतर 8 प्लस एक्स टू 4 टू जा 8, त्यानंतर 8 प्लस एक्स टू। तर ह्या ठिकाणी हा जो 8 आहे हा लेफ्ट साईडला आल्यानंतर 8 मायनस 8 हे 0 होत आहे, तर 8 मायनस 8 0, तर एक्स टूची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आपल्याला मिळाली आहे 0। आता आपण वाय कोऑर्डिनेट वाय टू फाइंड करणार आहे। तर 18 ह्या 2 ने मल्टिप्लाय करायचं, 18 इंटू 2 इज इक्वल टू 16 प्लस वाय टू, 18 टू जा 36 इज इक्वल टू 16 प्लस वाय टू, 36 मायनस 16 इज इक्वल टू वाय टू। तर ह्या ठिकाणी हे येत आहे 20, तर वाय टूची जी व्हॅल्यू आहे ती आहे 20, वाय टू इज इक्वल टू 20। तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत, कोऑर्डिनेट्स ऑफ बी बीचे कोऑर्डिनेट्स आहेत 0,20। तर ह्या क्वेश्चनमध्ये आपण ह्या ठिकाणी सर्व पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स ह्या ठिकाणी जे फाईंड करायला सांगितले होते, ए पी आर आणि बी यांची आपण चारही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स ह्या ठिकाणी फाईंड केलेले आहेत। तर आता शेवटी आपल्याली स्टेटमेंट लिहायचं आहे, तर इथं स्टेटमेंट आता स्टेटमेंट काय लिहायचं आहे तर पाहू। जागा नसल्यामुळे ह्या ठिकाणी खाली स्टेटमेंट लिहितो, तर ह्या ठिकाणी स्टेटमेंट जे आहे तर त्या स्टेटमेंट मध्ये आपण लिहितो। तर आपण ह्या क्वेश्चन मध्ये काय फाइंड केले, तर कोऑर्डिनेट्स फाइंड केले आहेत ए पी आर आणि बी चे। तर ह्या ठिकाणी द कोऑर्डिनेट्स The coordinates
of point. A P R and B. तर ह्या चार पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आर. तर ए चा कोऑर्डिनेट आहे, ह्या ठिकाणी आपण ए चा कोऑर्डिनेट फाइंड केलेला आहे. तर ही सर्व कोऑर्डिनेट्सला आपण बॉक्स करून घेऊया. तर ह्या ठिकाणी आपण हे बी चा कोऑर्डिनेट आहे, त्यानंतर ह्या ठिकाणी ए 14, 20, 14 हा या ठिकाणी ए चा कोऑर्डिनेट आहे, ए चे कोऑर्डिनेट्स आहेत. त्यानंतर पी चे कोऑर्डिनेट्स आहेत या ठिकाणी. त्यानंतर ह्या ठिकाणी एक्स फोर वाय फोर तर ह्या ठिकाणी बघा, एक्स फोर वाय फोर म्हणजे हे आर चे कोऑर्डिनेट्स आहेत. तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ आर. तर बघा, ह्या ठिकाणी मी जसं लिहिलेलं आहे कोऑर्डिनेट्स ऑफ पी इज इक्वल टू 16, 12, तसं तुम्हाला ह्या ठिकाणी पण लिहायचं आहे कोऑर्डिनेट्स ऑफ आर इक्वल टू ब्रॅकेटमध्ये ह्या ठिकाणी एक्स फोर वाय फोर हे आहे 8, 16 आणि ह्याला ब्रॅकेट करायचं आहे. तसंच ह्या ठिकाणी पण आपले कोऑर्डिनेट्स ऑफ ए, तर ह्या ठिकाणी मी लिहिलेलं आहे कोऑर्डिनेट्स ऑफ ए. ओके, तर ह्या ठिकाणी आपण हे चारही कोऑर्डिनेट्स फाइंड केलेले आहेत. हे आहे आर चा कोऑर्डिनेट, आर पी आणि बी. तर हे चारही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण या ठिकाणी फाईंड केलेले आहेत. तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए, ए चे कोऑर्डिनेट्स या ठिकाणी आहे, ए चे कोऑर्डिनेट्स 20, 14. त्यानंतर बी चे कोऑर्डिनेट्स आहेत 0, 20. त्यानंतर सी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स, तर सी चे कोऑर्डिनेट्स आहेत, सॉरी सी नाही, आर पॉइंट, आर पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 8, 16 आणि शेवटचं पॉइंट बी, तर बी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 0, 20. तर ह्या ठिकाणी एचे कोऑर्डिनेट्स आपण लिहिले ह्या ठिकाणी, एचे कोऑर्डिनेट्स आहे 20, 14. त्यानंतर बी सॉरी पी पी चे कोऑर्डिनेट्स 16, 12 आहेत. तर ह्या ठिकाणी 16, 12 लिहायचं आहे. बाकी म्हणजे जे त्यांचे रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेट्स आपल्याला ह्या ठिकाणी लिहायचे आहे. तर हे जे कोऑर्डिनेट्स आहेत तुम्ही हे बरोबर लिहून काढायचे आहे. तर ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए पी आर अँड बी आर 20, 14 16, 8, 16. त्यानंतर हा जो कोऑर्डिनेट आहे, हा कोऑर्डिनेट आहे आरचा कोऑर्डिनेट पहा, आपण ह्या ठिकाणी फाईंड केलेला आहे 8, 16. आणि हा शेवटचा कोऑर्डिनेट आहे बीचा, तर बीचा कोऑर्डिनेट आहे 0, 20. तर हे स्टेटमेंट तुम्हाला ह्या ठिकाणी लिहायचं आहे शेवटी,
तर हा कंप्लीट हे कंप्लीट सोल्यूशन झालेला आहे क्वेश्चन नंबर 19 चं. आता आपण पाहूया नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट्स पी क्यू एंड आर. तर ह्या ठिकाणी आपल्याला हा जो सेंटर आहे सर्कलचा, ह्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये फाइंड करायचे आहे. आणि हा जो सर्कल आहे हा पास होतो पी क्यू आणि आर या पॉईंट्समधून. तर ह्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स आपण ह्या ठिकाणी घेतलेले आहेत ओ एच कोमा के. तर हे आपल्याला फाइंड करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी आधी आपण कन्सिडर करणार आहेत लेट, लेट ओ एच कोमा के बी द सेंटर ऑफ सर्कल, सेंटर ऑफ सर्कल पासिंग थ्रू पॉइंट्स तर हा ओ हा सेंटर ऑफ सर्कल आहे पासिंग थ्रू पॉइंट्स पी क्यू अँड आर. तर ह्या ठिकाणी आपण हे तीन पॉईंट्स ह्या ठिकाणी जे ह्या सर्कलवर आहेत ते आपण ह्या ठिकाणी त्यामधून सर्कल पास होतो आणि ओ हा सेंटर ऑफ सर्कल कन्सिडर केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आता आपल्याला माहिती आहे की ओ पी आणि ओ आर मधलं हे जे डिस्टन्स आहे हे इक्वल असणार आहे, कारण की ह्या ठिकाणी हे दोन्ही पण रेडी आहे ऑफ सर्कल आहेत. त्यानंतर ओ पी आणि ओ क्यू मधलं सुद्धा डिस्टन्स सेम आहे, कारण की हे पण रेडी आहे ऑफ सेम सर्कल. आणि ह्या ठिकाणी ही कन्सेप्ट डिस्टन्स फॉर्म्युलाची कन्सेप्ट यूज करून ह्या ठिकाणी आपण इक्वेशन्स फाइंड करणार आहेत आणि त्या इक्वेशनला सॉल्व्ह करून आपण एच आणि के ची व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहेत. तर ह्या चॅप्टरमध्ये असे आपण दोन क्वेश्चन्स ऑलरेडी पाहिलेले आहेत. आता हा अजून एक क्वेश्चन त्याच टाईपचा आहे, तर पाहूया परत एकदा आपण ह्या क्वेश्चनची रिव्हिजन करूया. तर ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला ह्या ठिकाणी ओ पी आणि ओ क्यू हे जे डिस्टन्स आहे ओ पी हे इक्वल टू आहे ओ क्यूला. तर हे रेडियाय ऑफ सेम सर्कल आहेत, हे दोन्ही इक्वल आहेत, कारण की हे रेडियाय ऑफ सेम सर्कल. ह्या ठिकाणी आपल्याला हे रिझन लिहायचं आहे. तर आपण आता ह्या ठिकाणी काय करणार आहे, तर ह्या दोन्ही साईडला स्क्वेअर करायचं आहे. ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ क्यू स्क्वेअर, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. तर ह्या ठिकाणी दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यामुळं ह्या ठिकाणी ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी ओ क्यू स्क्वेअर आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण ओ पी तर डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे. तर डिस्टन्स फॉर्म्युला ओ आणि पी पॉईंट्समध्ये, तर ओ पी तर ह्या ठिकाणी आपण आधी एक्स कोऑर्डिनेट अजून सबट्रॅक्ट करून त्यांचं स्क्वेअर करतो. तर ह्या ठिकाणी सिक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे एक्स टू मायनस एक्स वन प्लस वाय टू मायनस वाय वन. तर ह्या ठिकाणी आपल्याला वाय कोऑर्डिनेट्सचं सबट्रॅक्शन करून त्यांचं स्क्वेअर करायचं आहे. तर ह्या ठिकाणी आपण एक्स कोऑर्डिनेट आधी सिक्स घेतला होता, तर ह्या ठिकाणी मायनस सिक्स वाय कोऑर्डिनेट हा मायनस सिक्स घ्यायचा आहे. तर वाय टू मायनस वाय वन, तर ह्या ठिकाणी मायनस सिक्स जो आहे वाय टू मायनस वाय वन, वाय वन आहे के ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू. तर ह्या साईडला आता आपण हे ह्या ओ पीला आपण ह्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. स्क्वेअर केल्यामुळं ह्या ठिकाणी हा रूट आहे तो निघलेला आहे. आता आपण ओ क्यू स्क्वेअर ह्या ठिकाणी राईट साईडला ओ क्यू स्क्वेअर लिहिणार आहे. तर डिस्टन्स फॉर्म्युला ओ आणि क्यू या पॉईंटमधला, तर ओ आणि क्यू तर ह्या ठिकाणी आधी एक्स कोऑर्डिनेट्सचं सबट्रॅक्शन करून त्यांचं स्क्वेअर करायचं. तर ह्या ठिकाणी एच मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर के मायनस मायनस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्या ठिकाणी आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस टू ए बी
प्लस बी स्क्वेर तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. तर ह्या ठिकाणी हे ए आहे, हे बी आहे. तर आधी ए स्क्वेअर म्हणजे सिक्सचा स्क्वेअर मायनस टू इंटू ए आहे सिक्स इंटू बी आहे एच प्लस बी स्क्वेअर म्हणजे एचचा स्क्वेअर ब्रॅकेट प्लस ह्या ठिकाणी हे आहे ए, हे आहे बी. तर एचा स्क्वेअर म्हणजे मायनस सिक्सचा स्क्वेअर मायनस टू इंटू ए आहे मायनस सिक्स इंटू बी आहे ह्या ठिकाणी के प्लस ह्या ठिकाणी बी स्क्वेअर, या ठिकाणी बी स्क्वेअर. तर बीचा स्क्वेअर आहे के स्क्वेअर. ह्या ठिकाणी आपण हे जे लेफ्ट हँड साईड आहे इक्वलची लेफ्ट हँड साईड, तर ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला अप्लाय करून हे दोन्हीही ह्या ठिकाणी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर यांचं एक्सपान्शन या ठिकाणी केलेलं आहे ह्या इक्वलच्या लेफ्ट हँड साईडचं. आता हे इक्वलच्या राईट हँड साईडचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. तर ह्या ठिकाणी एक्सपान्शन जे आहे मी ह्या ठिकाणी खाली डिनॉमिनेटरमध्ये लिहित आहे, ह्या ठिकाणी सॉरी त्याच्या खाली लिहित आहे. तर ह्या ठिकाणी तर आधी मी काय करणार आहे एच मायनस थ्रीचं स्क्वेअर आणि त्यानंतर के मायनस मायनस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी बघा एच एच हे म्हणजे ए आहे, हे बी, ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी ए स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर मायनस टू इंटू ए आहे एच बी आहे थ्री ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ह्या ठिकाणी बीचं स्क्वेअर म्हणजे थ्रीचं स्क्वेअर प्लस त्यानंतर ह्या ठिकाणी बघा के हे मायनस मायनस ह्या ठिकाणी येते प्लस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर तर आता आपण काय करणार आहेत ह्या ठिकाणी हे जे ब्रॅकेट्स आहेत हे आता लेफ्ट हे जे ह्या ठिकाणी हे सर्व ब्रॅकेट्स आपण ह्या ठिकाणी काढून टाकणार आहेत. तर ह्या सिक्सचा स्क्वेअर येतो 36 मायनस या ठिकाणी मायनस राहणार आहे. नीट काळजीपूर्वक हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही, मी जसं करतोय त्या तसेच तुमचे कॅल्क्युलेशन तुम्ही केले पाहिजे, तरच तुमचा ॲन्सर करेक्ट येऊ शकतो. तर खूप काळजीपूर्वक करा, एकही मिस्टेक झाली तर आपलं पूर्ण ॲन्सर चुकणार आहे. तर 26 जर 12 इंटू एच तर हे आहे मायनस 12 एच प्लस एच स्क्वेअर प्लस मायनस सिक्सचा स्क्वेअर 36 मायनस मायनस प्लस 26 जर 12 के प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू या ठिकाणी आहे एच स्क्वेअर 2 3 जर 6 एच प्लस 3 चा स्क्वेअर 9 आणि ह्या ठिकाणी के प्लस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी हे जे के प्लस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर. फक्त ह्या ठिकाणी जे मायनस आहे त्या ठिकाणी प्लस येणार, इथंही प्लस येणार. तर इथं फॉर्म्युला काय होणार ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी स्क्वेअर ह्या ठिकाणी फॉर्म्युला यूज करायचा, इथं प्लस आहे. तर ह्या ठिकाणी आधी एचं स्क्वेअर म्हणजे केचं स्क्वेअर प्लस 2 इंटू ए आहे के बी आहे 7 प्लस बीचं स्क्वेअर म्हणजे 7चं स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी बघा 36 मायनस 12 एच प्लस एच स्क्वेअर प्लस 36 प्लस 12 के प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू खालच्या साईडला आहे एच स्क्वेअर. हे आता हे ही लेफ्ट हँड साईड मी लिहिली आहे, आता राईट हँड साईड एच स्क्वेअर मायनस 6 एच प्लस 9 प्लस के स्क्वेअर प्लस आता 2 7 जर 14 प्लस 14 के प्लस 49
आता ह्या ठिकाणी बघा आपण आता काय करणार आहे, ह्या इक्वलच्या लेफ्ट हँड साइडला आणि इक्वलच्या राईट हँड साइडला जे लाईक टर्म्स आहेत आणि त्यांचे साइन सेम आहेत ते आपण कॅन्सल करणार आहे. ह्या ठिकाणी बघा एच स्क्वेअर आहे, हे तर पण एच स्क्वेअर, हे दोन्ही कॅन्सल. त्यानंतर के स्क्वेअर आणि हा के स्क्वेअर कॅन्सल. तर आता बाकी काय कॅन्सल होते का? नाही. आता आपण काय करणार आहे, एच आणि केचे टर्म्स जे आहेत ते आपण लेफ्ट साईडला लिहिणार आहेत आणि बाकीचे नंबर्स राईट साईडला आणणार आहेत. तर हा ह्या ठिकाणी हा 36 जो आहे तो आपल्याला राईट साईडला न्यायचा आहे, तो -36 होणार आहे. त्यानंतर हे -12h हे ॲज इट इज लिहायचं. त्यानंतर +36 हा पण राईट साईडला न्यायचा, +12k. त्यानंतर मायनस हा जो -6h राईट साईडला आहे तो लेफ्ट साईडला गेल्यानंतर +6h. त्यानंतर ह्या ठिकाणी +14k आहे, तो लेफ्ट साईडला गेल्यानंतर -14k. तर आता आपण काय केले, एच आणि के चे टर्म्स हे पूर्ण लेफ्ट साईडला नेलेले आहेत. हे जे राईटला होते -6h ते लेफ्टला गेल्यानंतर +6h. आपण 14k राईटला होता तो लेफ्टला गेल्यानंतर -14k. आता मी ह्या ठिकाणी आता हे जे सर्व नंबर्स आहेत ते मी लेफ्ट साईडला लिहिणार आहे. तर आधी जे ऑलरेडी लेफ्ट साईडला आहेत म्हणजे 9 + 49 हे आधी लिहून काढतो, 9 + 49. त्यानंतर आता हा 36 आपल्याला राईट साईडला आणायचा, तो -36. त्यानंतर हा जो +36 आहे हा पण राईट साईडला येणार आहे, तर हा -36 होणार. तर हा 36 राईटला आला, -36 हा पण राईटला आला, -36. तर हे दोन्ही नंबर आपण राईट साईडला नेले. आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचे, जे लाईक टर्म्स आहेत ते ॲड करायचे. तर -12h आणि 6h हे येते -6h. त्यानंतर 12k -14k हे येते -2k. त्यानंतर 9 + 49 हे येते 58 -72. तर ह्या ठिकाणी -6h -2k इज इक्वल टू, तर 58 -72 तर हे येते -14. तर आपण ह्या ठिकाणी हे जे इक्वेशन आलेलं आहे ह्या इक्वेशनला आपण तिन्ही टर्म्स 2 डिवाइड होतात. तर आपण ह्या ठिकाणी बघा तिन्ही टर्म्समध्ये मायनस साईन आहे, तर आपण -2 ह्या तिन्ही टर्म्सला डिवाइड करू. डिवाइड बोथ साइड्स बाय 2, ह्या दोन्ही साईडला 2 डिवाइड करा. तर ह्या ठिकाणी -6h -2k -14. तर दोन्ही साईडला -2 डिवाइड करायचं आहे, इथं -2, इथं -2 आणि इथंही -2. आता ह्या ठिकाणी हे -- कॅन्सल, हे -- कॅन्सल, त्यानंतर हे -- कॅन्सल. आता 2 1 जा, 2 3 जा, ह्या ठिकाणी पण 2 1 जा, 2 1 जा, 2 1 जा, 2 7 जा. तर ह्या ठिकाणी हे आलेलं आहे 3. तर ह्या ठिकाणी 3h +k इज इक्वल टू 7. तर हे आलेलं आहे इक्वेशन नंबर 1. आता आपण इक्वेशन नंबर 1 फाइंड केलं, तर सेम प्रोसेस आता अप्लाय करून आपण इक्वेशन 2 फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण ओ पी इक्वल टू ओ क्यू घेतलं होतं, ओ पी आणि ओ क्यू. आता आपण ह्या ठिकाणी काय करणार आहे, तर ओ पी आणि ओ आर हे घेणार आहे. तर ह्या ठिकाणी ह्याला मी हे जे आपण फाइंड केलं ह्याला ह्या ठिकाणी एक नंबर लिहितो. आणि आता ह्या ठिकाणी आता जे सेकंड इक्वेशन फाइंड करायचं आहे त्याला मी ह्या ठिकाणी सेकंड नंबर देतो, 2 नंबर. तर इथून आता आपण सेकंड इक्वेशन फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी सुरुवातीला आपण आधी काय लिहिणार आहे, तर ओ पी इक्वल टू ओ आर. तर हे सेम रेडिय ऑफ सेम सर्कल, हे रिझन आहे याचं, रेडिय ऑफ सेम सर्कल. तर मी शिकवत असताना हे जे शिकवायले तुम्ही प्रत्येक स्टेप नीट काळजीपूर्वक पहा, तरच तुम्हाला हे समजणार आहे. नाही तर तुम्ही 5 मिनटं पाहता, त्यानंतर तुमचं काम करता, परत 5 मिनटानंतर पाहता,
तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर नसलं तर तुम्ही त्या ठिकाणी हे एक्झाम्पल्स तुम्हाला समजणार नाही. तर तुम्ही काळजीपूर्वक लक्षपूर्वक तुम्ही पाहायचं आहे मी शिकवताना, जेणेकरून तुम्ही जोपर्यंत हे पूर्ण एक्झाम्पल होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमची जागा सोडायची नाही आहे, तरच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सक्सेसफुल होऊ शकतात. तर ह्या ठिकाणी बघा, आता आपण ओ आणि पी आणि इक्वल टू ओ आर, तर हे जे दोन्ही पॉईंट्स आहेत, तर ह्या हे जे ह्या ठिकाणी आपण हे दोन्ही इक्वल घेतलेले आहेत, तर ह्यांचं रिझन काय लिहिलेलं आहे आपण, रेडी ऑफ सेम सर्कल. आता आपण काय करणार आहेत, हे दोन्ही साईडला स्क्वेअर करणार आहे, तर ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स. तर ह्या ठिकाणी दोन्ही साईडला स्क्वेअर करायचं आहे. ह्या ठिकाणी ओ पी स्क्वेअर पहा, ह्या ठिकाणी ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू ओ आर स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी हे दोन्हीचं डिस्टन्स सेम आहे, कारण की हे रेडी ऑफ सेम सर्कल आहे. तर ह्या ठिकाणी आपण डिस्टन्स फॉर्म्युला यूज करणार आहे, तर ओ आणि पी मध्ये, ओ आणि या पी पॉइंट्स, तर ह्यांच्यामध्ये डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. तर ह्या ठिकाणी बघा, आधी एक्सचे कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करायचे, तर सिक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस, आता आपण ह्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर. आता वाय टू मायनस वाय वन, तर वाय टू ह्या ठिकाणी आहे मायनस सिक्स, मायनस वाय वन आहे के ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल ह्या ठिकाणी. आता आपण ओ पी ह्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. आता आपण ओ आर या दोन्ही पॉईंटमध्ये आता डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करायचं, तर आधी एक्सचे कोऑर्डिनेट सबट्रॅक्ट करून त्यांचं स्क्वेअर करायचं. तर एक्सचे कोऑर्डिनेट आहे एच मायनस थ्री, एच मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर, त्यानंतर के मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्या ठिकाणी आता हे जे आपल्याला ह्या ठिकाणी डिस्टन्स फॉर्म्युला आपण अप्लाय केलं, ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट आपण लिहिलं नाही, कारण की ऑलरेडी ह्या ठिकाणी आपण स्क्वेअर केल्यामुळे ह्या ठिकाणी स्क्वेअर रूट येणार नाही. आता आपण ह्यांचं एक्सपान्शन करायचं, तर ह्या ठिकाणी एक्सपान्शन करण्यासाठी आपण फॉर्म्युला ह्या ठिकाणी यूज करणार आहे, यूज ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर. तर हे फॉर्म्युला आपण ह्या ठिकाणी यूज करणार आहोत. तर ह्या ठिकाणी हे जे सर्व इक्वलचे लेफ्ट साईडला आणि इक्वलचे राईट साईडला, ह्या ठिकाणी हे जे ह्यांचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर ह्या फॉर्म्युलाचा यूज करून. तर हे ए आहे, हे बी आहे, तसंच ह्या ठिकाणी हे ए आहे, हे बी, हे पण ए बी आणि हे ए बी. आता आपण एक्सपान्शन करणार आहे, तर नीट काळजीपूर्वक एक्सपान्शन करायचं आहे. तर तुम्ही जर पाहिलं ह्या ठिकाणी, तर आपल्याला ह्या ठिकाणी सिक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर हे जे ओ पी आहे, हे आपण ऑलरेडी ह्या ठिकाणी बघा, ओ पी स्क्वेअर हे जे डिस्टन्स फॉर्म्युला हे जे इक्वलचे लेफ्ट साईडला आहे तो ऑलरेडी ह्या ठिकाणी आपण अप्लाय केलेला आहे ओ पी स्क्वेअर. तर हे जे इक्वलचे लेफ्ट हँड साईड, तर हे बघा सिक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर, सिक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस सिक्स मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर, मायनस सिक्स मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर. तर ह्याचं आपण ऑलरेडी एक्सपान्शन इथं केलेलं आहे. तर ह्याचं ह्या ठिकाणी बघा, तर हे आपण इक्वलच्या लेफ्ट साईडला, तर ह्या ठिकाणी हे इथं एक्सपान्शन केलं, नंतर हे ब्रॅकेट्स काढून हे ठिकाणी हे असं आलं. तर हे जे आहे हे पहा, ह्या ठिकाणी हे जे आलेलं आहे ते आपण ॲज इट इज आता इथं लिहिणार आहेत ह्या इक्वलच्या लेफ्ट साईडला, कारण की सिक्स मायनस एच ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस सिक्स मायनस के ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन केल्यानंतर हेच येणार आहे, त्यामुळं परत एकदा कॅल्क्युलेशन तेच करायची गरज नाही. तर ह्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट ह्या स्टेप नंतर तुम्ही डायरेक्ट ही स्टेप ह्यासाठी लिहू शकतात. तर मी आता ह्या ठिकाणी लिहिणार आहे 36 मायनस 12h, त्यानंतर प्लस एच स्क्वेअर. तर हे जे आहे ते आहे
या ठिकाणी 6 माइनस एच ब्रैकेट स्क्वेर से एक्सपांशन ही है। त्यानंतर प्लस ये माइनस सिक्स माइनस के ब्रैकेट स्क्वेर से एक्सपांशन का है तो हा ठिका बगा माइनस सिक्स माइनस के ब्रैकेट स्क्वेर से एक्सपांशन हा ठिका है 36 प्लस 12 के प्लस के स्क्वेर ही है तस एक्सपांशन इक्वल टू तर आता हा राइट साइडला बघा राइट साइडला आहे या ठिकाणी एच माइनस थ्री ब्रैकेट स्क्वेर प्लस के माइनस थ्री ब्रैकेट स्क्वेर तर आता आपल्याला याचं एक्सपांशन करायचं आहे तर या ठिकाणी एच माइनस थ्री ब्रैकेट स्क्वेर सुद्धा एक्सपांशन या ठिकाणी आहे एच स्क्वेर माइनस सिक्स एच प्लस नाइन तर हे आपण लिहू शकतो तर या ठिकाणी आधी काय करायचं आहे एच माइनस थ्री ब्रैकेट स्क्वेर तर या ठिकाणी एचा स्क्वेर ए स्क्वेर आहे एच स्क्वेर माइनस टू इंटू ए आहे एच इंटू बी आहे थ्री प्लस थ्रीचा स्क्वेर त्यानंतर प्लस के माइनस थ्री ब्रैकेट स्क्वेर हेच एक्सपांशन करणार आहे तर या ठिकाणी ए आहे के बी आहे थ्री तर आधी सुरुवातीला ए स्क्वेर म्हणजे के स्क्वेर माइनस टू इंटू ए आहे के इंटू बी आहे थ्री तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी ए स्क्वेअर मायनस टू ए बी प्लस आता बी स्क्वेअर म्हणजे थ्रीचा स्क्वेअर तर ह्या ठिकाणी बघा हे 36 मायनस 12 एच प्लस एच स्क्वेअर प्लस 36 प्लस 12 के प्लस के स्क्वेअर तर हे इक्वलची लेफ्ट साइड ॲज इट इज लिहिली मी आता हे जे राईट साइड एक्सपांशन केलं आहे तर त्याचं आपण आता कॅल्क्युलेशन करून घ्या एच स्क्वेअर ॲज इट इज 2 3 जर 6 एच प्लस 3चा स्क्वेअर 9 प्लस केचा स्क्वेअर 2 3 जर 6 के प्लस 3चा स्क्वेअर 9 तर ह्या ठिकाणी 36 तर ह्या ठिकाणी हे जे लेफ्ट हँड साइड आहे बघा हे इक्वलची जी लेफ्ट हँड साइड आहे म्हणजे ओ पी स्क्वेअर ह्याचं एक्सपांशन हे आलेलं आहे आणि हे जे ओ आर स्क्वेअर आहे म्हणजे हे राईट इक्वलच्या राईट साईडला हे जे एक्सपांशन हे खालच्या साईडला आलेलं आहे आता ह्या दोन्ही साईडला लेफ्ट आणि राईट ही वरची लेफ्ट हँड साईड आहे खालची राईट हँड साईड तर ह्या दोन्हीमध्ये जे लाईक टर्म्स आहेत ते कॅन्सल करायचे तर एच स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर कॅन्सल त्यानंतर के स्क्वेअर कॅन्सल आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहे तर एच आणि केचे टर्म्स लेफ्ट साईडला आणायचे आहे बाकीचे नंबर्स राईट साईडला आणायचे आहे तर ह्या ठिकाणी हा मायनस 12 एच आपण ॲज इट इज लिहिणार आहे त्यानंतर प्लस 12 के हा 36 आणि हा 36 आपण राईट साईडला नेणार आहेत हे बाकीचे ॲज इट इज ठेवायचे आहेत प्लस 12 के इक्वल हे मायनस 6 एच जे आहे ते लेफ्ट साईडला आल्यानंतर हे येणार प्लस 6 एच इकडं लेफ्ट साईडला आल्यानंतर आणि हे मायनस 6 केचं हे होणार प्लस 6 के तर ह्या ठिकाणी मी काय केलेलं आहे जे सर्व एच आणि केचे टर्म्स आहेत ते सर्व मी लेफ्ट हँड साईडला नेलेले आहेत हे राईट साईड राईट हँड साईडमधले आता मी हे जे नंबर्स आहेत 36 प्लस 36 हे मी राईट साईडला आणणार आहे तर आधी जे राईट साईडचे नंबर आहेत ते ॲज इट इज आपण लिहून घेऊया तर ह्या ठिकाणी आहे 9 प्लस 9 आता हा जो मायनस 36 आणि हा प्लस 36 राईट साईडला गेल्यानंतर मायनस 36 प्लस 36 राईट साईडला गेल्यावर मायनस 36 आता ह्या ठिकाणी मायनस 12 एच आणि प्लस 6 एच हे येते मायनस 6 एच आता हे 12 के आणि 6 के हे येते 18 के इज इक्वल टू 9 प्लस 9 18 आणि मायनस 36 मायनस 72 तर ह्या ठिकाणी बघा मायनस 6 एच प्लस 18 के तर हे येते 12 के इज इक्वल टू 18 मायनस 72 तर 18 मायनस 72 हे येत आहे ह्या ठिकाणी 18 मायनस 72 तर 54 तर या ठिकाणी 72 मायनस 18 करायचं आहे तर हे 12 मधून 8 गेले 4 6 मधून 1 गेला 5 तर हे 54 आलेलं आहे
आता आपण या ठिकाणी के ची वैल्यू फाइंड करणार आहे. तर के इज इक्वल टू फिफ्टी फोर अपॉन ट्वेल्व. तर 54 ला आपण आता 12 ने डिवाइड करणार आहे. तर ह्या ठिकाणी हे दोन्ही नंबर जे आहे 2 ने डिवाइड होतात किंवा असा कोणता नंबर आहे का त्या टेबलमध्ये हे दोन्हीही नंबर येतात. तर 6 च्या टेबलमध्ये आहे हे 6 2 जा 12 6 9 जा 54. तर ह्या ठिकाणी के जे आहे के ची व्हॅल्यू सॉरी ह्या ठिकाणी इक्वेशन येणार आहे आपलं. ह्या ठिकाणी थोडी मिस्टेक झाली आहे. तर एचचे टर्म्स आपले घ्यायचे बाकी आहेत नीट लक्ष आहे सॉरी. तर ह्या ठिकाणी बघा आपलं ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे एच हे मायनस 6 एच प्लस 18 के आहे. तर आपण ह्या ठिकाणी हे मी दोन्ही पण एच कन्सिडर करत होतो सॉरी. तर ह्या ठिकाणी हे मायनस 6 एच प्लस 18 के इज इक्वल टू मायनस 54 हे असं इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण हे जे तीनही टर्म्स आहेत ते 3 ने डिवाइड होतात. तर आपण ह्या ठिकाणी डिवाइड करणार आहेत 3 ने डिवाइड होतात. तर ह्या ठिकाणी 3 1 3 8 24 ओके. तर आपण ह्याला 3 ने डिवाइड करूया. तर ह्या ठिकाणी बघा 2 ने डिवाइड पण होतात आणि 3 ने पण होतात. तर आपण आय थिंक इट्स बेटर 2 ने जर डिवाइड केलं तर ह्या ठिकाणी 2 3 जर म्हणजे 3 एच येते आणि ह्या ठिकाणी पण 3 एच आहे. तर ह्या ठिकाणी हे दोन इक्वेशन सॉल्व करायला इझी जाईल. तर आपण ह्या ठिकाणी डिवाइड करू 2 ने 3 ने पण येतोय डिवाइड करायला पण ह्या ठिकाणी 2 ने डिवाइड करू. तर डिवाइड बोथ साइड्स बाय ह्या ठिकाणी मी मायनस आहे. तर हे मायनस असलेले बेटरच आहे. तर डिवाइड बोथ साईड बाय 2 आपण 2 नेच डिवाइड करूया. कारण की इथं जर मायनस असं आणि इथं प्लस आहे तर फक्त ॲड करता येते हे दोन सॉल्व करण्यासाठी. तर मी आता हे मायनस 6 एच प्लस 18 के इज इक्वल टू मायनस 54 आता ह्या ठिकाणी 2 ने डिवाइड करायचं आहे. 2 1 जा 2 3 जा 2 1 जा 2 9 जा 2 1 जा 2 2 जा 2 7. तर हे आहे मायनस 3 एच प्लस 9 के इज इक्वल टू मायनस 27. तर हे आलेलं आहे सेकंड इक्वेशन. आता हे जे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन हे दोन इक्वेशन्स आता आपण सॉल्व करणार आहेत आणि एच आणि के चे व्हॅल्यूज फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा फर्स्ट इक्वेशनमध्ये इथं 3 एच आहे इथं मायनस 3 एच आहे. तर हे दोन्ही कॅन्सल करण्यासाठी हे दोन्ही इक्वेशन आपण ॲड करणार आहे. तर ॲड इक्वेशन 1 अँड 2. इक्वेशन 1 आहे 3 एच प्लस के इज इक्वल टू 7 आणि इक्वेशन 2 आहे मायनस 3 एच प्लस 9 के इज इक्वल टू मायनस 27. या ठिकाणी प्लस 3 एच मायनस 3 एच कॅन्सल. 9 के प्लस के हे येते 10 के इज इक्वल टू 7 मायनस 27 हे येते मायनस 20. तर ह्या ठिकाणी के ची व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड करायची आहे. तर के इज इक्वल टू मायनस 20 अपॉन 10 10 वन जा 10 टू जा. तर के ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी मिळालेली आहे मायनस 2. तर आता आपण एच ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर पुट के इज इक्वल टू मायनस 2 इन इक्वेशन. आता दोन्हीपैकी कोणत्याही इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट करा तुम्ही. तर फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करूया इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 आहे ह्या ठिकाणी 3 एच प्लस के इक्वल टू 7. तर ह्या ठिकाणी आता के ची व्हॅल्यू जी आहे तर ती घ्यायची आहे मायनस 2 इज इक्वल टू 7. देअर फोर 3 एच प्लस मायनस मायनस 2 इज इक्वल टू 7. तर 3 एच इज इक्वल टू हा मायनस 2 राईटला गेल्यानंतर 7 प्लस 2. तर 3 एच इज इक्वल टू 7 प्लस 2 9. तर 3 एच
एच हाठिकाणी एच फाइंड करायचे आहे, तर एच इज इक्वल टू 9/3, 3 1 3 3 जा, तर एचची व्हॅल्यू आलेली आहे 3. तर अशा प्रकारे आपण ह्या सर्कलच्या सेंटरचे कोऑर्डिनेट्स फाइंड केलेले आहेत, एच कॉमा के ते आलेले आहेत, एचची व्हॅल्यू आहे 3. आणि केची व्हॅल्यू आहे -2. देअरफोर शेवटी स्टेटमेंट लिहायचं आहे, द कोऑर्डिनेट्स ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल आर. तर ह्या ठिकाणी सेंटर ऑफ सर्कलचे कोऑर्डिनेट्स आहेत ऑफ द सर्कल आर, एच आहे 3 आणि के आहे -2. तर हे आहे क्वेश्चन नंबर 20 सोल्यूशन. पूर्ण सोल्यूशन या ठिकाणी मी डिटेलमध्ये तुम्हाला दिलेलं आहे, तर ह्या क्वेश्चनचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घेऊन हे क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचं आहे, त्याची प्रॅक्टिस करायची आहे. तर हे क्वेश्चन्स लेंदी आहेत पण डिफिकल्ट नाही आहेत, प्रॅक्टिस केल्यानंतर सगळं पॉसिबल आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, सो डोंट फॉरगेट टू प्रॅक्टिस. जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला हे क्वेश्चन येऊन जाईल. तर ह्या ठिकाणी हे खालच्या साईडला हे असं आहे, मी तुम्हाला पूर्ण स्क्रीनशॉट घेण्यासाठी हे शॉर्ट करतो. ह्या ठिकाणी तुम्ही असं पूर्ण स्क्रीनशॉट घ्या. तर क्वेश्चन नंबर 20 आता कंप्लीट केलेला आहे. आता ह्या प्रॉब्लेम सेट 5 मधलं आपण आता शेवटचं क्वेश्चन पाहणार आहेत, क्वेश्चन नंबर 21, 22 हे क्वेश्चन रिड्यूस केलेलं आहे. तर आता आपण फक्त क्वेश्चन नंबर 21 पाहणार आहे. तर पाहूया क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 21, फाइंड द पॉसिबल पेयर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ द फोर्थ वर्टेक्स डी ऑफ द पॅलोग्राम if three of its vertices are a 5, 6, b 1, -2 and c 3, -2. तर ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे जे फोर्थ कोऑर्डिनेट आहे या ठिकाणी फोर्थ वर्टेक्स ह्या पॅरलोग्रामचं, तर त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहे. तर ह्या ठिकाणी तीन वर्टायसेस जे आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. तर हे ह्या अशा प्रकारे दिलेले आहेत ह्या ठिकाणी. तर हे जे फोर्थ वर्टेक्स आहे डी, तर ह्या डी डी पॉईंटचे फोर्थ वर्टेक्सचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे. तर ह्या ठिकाणी असे किती आपल्याला ह्या ठिकाणी पॉसिबल पेयर्स आहेत कोऑर्डिनेट्सच्या जे आपल्याला फोर्थ वर्टेक्स म्हणून ह्या ठिकाणी मिळू शकतात, तर हे आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी पहा, आपण जर ह्या ठिकाणी ए बी सी डी तर हे जर पॅरलोग्राम कन्सिडर जर केलं आपण, तर ह्या ठिकाणी डीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळणार आहेत. तर ह्या ठिकाणी आपण स्लोप फाइंड करणार आहे, तर ह्या ठिकाणी जे ऑपोजिट साईडचे जे पेयर्स आहेत ते इक्वल असतात, तर ह्यांचे स्लोप आपण फाइंड करून ते कम्पेअर करून आपण ह्या ठिकाणी एक्स आणि वायचे कोऑर्डिनेट्स फाइंड करू शकतो. आणि ह्या ठिकाणी आपण हा जो पॅलोग्राम आहे त्याला आपण ए बी सी डी हा आपण गिवन पॅलोग्राम कन्सिडर करू शकतो, किंवा ह्याला दुसरं नाव आपण असंही म्हणू शकतो, ए डी सी बी हा पॅलोग्राम आहे. तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ए डी सी बी हा पॅलोग्राम म्हणतो त्यावेळेस ह्या ठिकाणी डीचे कोऑर्डिनेट्स वेगळे येणार आहेत, आणि ज्यावेळेस आपण ए बी सी डी हा पॅलोग्राम कन्सिडर करणार आहे त्यावेळेस ह्या डीचे कोऑर्डिनेट्स वेगळे येणार आहेत. तर असे ह्या ठिकाणी दोन पॉसिबल पेयर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ह्या फोर्थ वर्टेक्सचे आपल्याला मिळणार आहे. तर हे आपण ह्या क्वेश्चनमध्ये फाइंड करणार आहे. तर पहिले आपण हे कंडिशन घेऊ, तर ह्या कंडिशनमध्ये आपण ए बी सी डी हा पॅरलोग्राम कन्सिडर करणार आहे. तर पाहूया आपण काय पॉसिबल कोऑर्डिनेट्सच्या पेअर आपल्याला ह्या फोर्थ वर्टेक्सच्या मिळतात. तर ह्या ठिकाणी मी जो हा डी पॉईंट आहे तो ह्या ठिकाणी कन्सिडर करतो, लेट द फोर्थ वर्टेक्स ऑफ द पॅरलोग्राम बी डी, किंवा लेट डी एक्स कॉमा वाय बी द फोर्थ वर्टेक्स
ऑफ द पैरलोग्राम. तर ह्या ठिकाणी हा फोर्थ वर्टेक्स जे आहे तर तो मी ह्या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे डी. त्याचे कोऑर्डिनेट्स घेतले आहेत एक्स कॉमा वाय. आता ह्या ठिकाणी आपण काय करणार आहेत तर ह्या ठिकाणी पहिली कंडिशन आपण पहिली पॉसिबिलिटी काय घेणार आहे तर ह्या ठिकाणी लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी हा जो क्वाड्रिलॅटरल आहे ए बी सी डी हा आपण गिवन पॅरलोग्राम कन्सिडर करणार आहे. लेट ए बी सी डी इज द गिवन पॅरलोग्राम. तर ह्या ठिकाणी आता आपण स्लोप फाइंड करणार आहे. तर ह्या ठिकाणी स्लोप स्लोप ऑफ ए बी तर ए बी जो स्लोप फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. तर ह्या ठिकाणी वाय टू आहे तर ए आणि बी मध्ये तर हे कोऑर्डिनेट्स हे घ्यायचे आहेत एक्स वन वाय वन हे घेऊया एक्स टू वाय टू. तर वाय टू आहे मायनस टू मायनस वाय वन आहे सिक्स अपॉन एक्स टू ह्या ठिकाणी एक्स टू आहे वन मायनस एक्स वन आहे फाय. तर मायनस टू मायनस सिक्स हे येते मायनस एट वन मायनस फाय हे येते मायनस फोर मायनस मायनस कॅन्सल फोर वन जा फोर टू जा. तर ह्या ठिकाणी ए बीचा स्लोप आहे टू. तर ह्या ए बी लाईनचा स्लोप आहे टू आलेला आहे हा स्लोप. आता आपण ह्या ठिकाणी बी सीचा स्लोप फाइंड करणार आहे. तर स्लोप ऑफ बी सी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. तर ह्या ठिकाणी आता व्हॅल्यूज पुट करूया वाय टू बी आणि सी पॉईंट्स बी आणि सी. तर ह्या ठिकाणी बीचे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू असतील तर आपण ह्याचे कोऑर्डिनेट्स एक्स वन वाय वन कन्सिडर करूया. तर ह्या ठिकाणी वाय टू ह्या ठिकाणी वाय टू आहे मायनस टू मायनस वाय वन ह्या ठिकाणी वाय वन हे एक्स वन वाय वन कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत. तर वाय वन आहे मायनस टू अपॉन एक्स टू ह्या ठिकाणी एक्स टू आहे वन आणि एक्स वन आहे थ्री. तर मायनस टू मायनस मायनस प्लस टू डिवायडेड बाय वन मायनस थ्री. आणि मायनस टू प्लस टू हे येते झिरो बाय मायनस टू. तर हे आहे झिरो. तर ह्या ठिकाणी बी सीचा स्लोप आलेला आहे झिरो. आता आपण स्लोप फाइंड करणार आहे स्लोप ऑफ ह्या ठिकाणी स्लोप फाइंड करायचा आहे सी आणि डीचा. तर सी डीचा स्लोप फाइंड करण्यासाठी सीचे कोऑर्डिनेट्स आपण घेतले आहे एक्स वन वाय वन आणि हे जे डीचे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपण ह्या ठिकाणी कन्सिडर करूया एक्स टू वाय टू. तर ह्या ठिकाणी वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. आता ह्या ठिकाणी वाय टू आहे वाय टू सी डीमध्ये सी आणि डी मध्ये वाय टू आपण घेतलेला आहे वाय वाय वन आहे मायनस टू अपॉन एक्स टू ह्या ठिकाणी आहे एक्स मायनस एक्स वन आहे थ्री. तर वाय मायनस मायनस प्लस टू अपॉन एक्स मायनस थ्री. तर हे आलेलं आहे वाय प्लस टू अपॉन एक्स मायनस थ्री. आता आपण स्लोप फाइंड करणार आहेत स्लोप ऑफ ए डी. ए डीचं स्लोप फाइंड करायचं आहे. तर ह्या ठिकाणी वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. तर ह्या ठिकाणी ए चे कोऑर्डिनेट्स आपण एक्स वन वाय वन आणि डी चे कोऑर्डिनेट एक्स टू वाय टू. तर ह्या ठिकाणी व्हॅल्यूज पुट करायचे वाय टूची व्हॅल्यू आहे वाय मायनस वाय वन आहे सिक्स
अपॉन एक्स टू है या ठिकाणी एक्स आणि एक्स वन है फाय तर हा है वाय मायनस सिक्स अपॉन वाय मायनस सॉरी एक्स मायनस फाइव तो हा स्लोप है ए डी चा स्लोप ऑफ ए डी तो ह्या ठिकाणी स्लोप ऑफ सी डी है वाय प्लस टू अपॉन एक्स मायनस थ्री स्लोप ऑफ बी सी है जीरो स्लोप ऑफ ए बी है टू तो ह्या ठिकाणी आपल्याला माहिती हा पॅरलोग्राम है तो त्यामुळे ह्या ठिकाणी ही जी साइड है साइड ए बी ही पॅरलल आहे साइड डी सी सी डी ला कारण की इज अ रीजन आहे अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ ए बी इक्वल टू स्लोप ऑफ सी डी स्लोप ऑफ साइड सी डी तर ए बी चा स्लोप आला आहे टू इक्वल टू स्लोप ऑफ सी डी सी डी चा स्लोप आहे वाय प्लस टू अपॉन एक्स मायनस थ्री हे आपल्याला या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे. आता आपण काय करणार आहे हे एक हे सॉल्व करणार आहे तर ह्या टूनी हा मल्टीप्लाय करायचा आहे एक्स मायनस थ्रीला इक्वल टू वाय प्लस टू तर टू इंटू एक्स हे येते टू एक्स त्यानंतर टू इंटू थ्री इजिक्वल टू वाय प्लस टू तर हे आहे टू एक्स टू थ्री जा सिक्स वाय प्लस टू टू एक्स वाय हा वाय लेफ्ट साइडला गेल्यानंतर मायनस वाय आणि ह्या ठिकाणी हा जो मायनस सिक्स राईट साइडला गेल्यानंतर प्लस सिक्स तर हे इक्वेशन आलेलं आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू एट. तर ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर वन देऊया. आता आपण ह्या ठिकाणी काय करणार आहे आता हे जे साइड आहे बी सी ही इक्व ही पॅरलल आहे ए डीला ह्या ठिकाणी ही जी साइड आहे साइड बी सी साइड बी सी ही पॅरलल आहे साइड ए डीला हे अपोजिट साइड्स ऑफ कारण की हे अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आहेत अपोजिट अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम तर हे साइड बी सी आणि साइड ए डी हे अपोजिट साइड्स आहेत पॅरलोग्रामच्या तर ह्या ठिकाणी देअरफॉर स्लोप ऑफ बी सी इक्वल टू स्लोप ऑफ ए डी तर बी सीचं स्लोप आलेलं आहे झिरो इक्वल टू स्लोप ऑफ ए डी ए डीचा स्लोप ह्या ठिकाणी ए डीचा स्लोप आहे वाय मायनस सिक्स अपॉन एक्स मायनस फाय तर ह्या ठिकाणी झिरोनी मल्टीप्लाय करायचं आहे एक्स मायनस फायवला इजिक्वल टू वाय मायनस सिक्स तर झिरो इंटू हे ब्रॅकेट तर हे झिरो येते इजिक्वल टू वाय मायनस सिक्स तर ह्या ठिकाणी वायची व्हॅल्यू जी आहे तर हे मायनस सिक्स इकडे आल्यानंतर प्लस सिक्स तर वायची व्हॅल्यू आलेली आहे सिक्स. तर आता आपण पुट करणार आहे पुट वाय इज इक्वल टू सिक्स इन इक्वेशन वन तर इक्वेशन वन आहे टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू एट तर ह्या ठिकाणी टू एक्स वायची व्हॅल्यू आहे सिक्स इज इक्वल टू एट तर टू एक्स इज इक्वल टू एट प्लस सिक्स टू एक्स इज इक्वल टू एट प्लस सिक्स हे येते फोर्टीन देअरफॉर एक्स इज इक्वल टू फोर्टीन अपॉन टू हे येते सेवन टू वन जा टू सेवन
तर ह्या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आली आहे 7. तर ह्या ठिकाणी डी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत. ह्या ठिकाणी डी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कोऑर्डिनेट्स आहेत, एक्स कोऑर्डिनेट आहे 7 आणि वाय कोऑर्डिनेट आलेला आहे 6. तर हे डी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स एका कंडिशननुसार आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. फर्स्ट कंडिशन त्यामध्ये आपण घेतलेला आहे ए बी सी डी हा पॅरलोग्राम कन्सिडर करू. आता ह्या ठिकाणी आता आपण दुसरी कंडिशन कन्सिडर करणार आहोत. तर ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सेकंडमध्ये, तर फर्स्टमध्ये आपण काय केलं होतं ए बी सी डी हा गिवन पॅरलोग्राम कन्सिडर केला होता. आता आपण सपोज करणार आहे ह्या ठिकाणी सपोज किंवा लेट, लेट हे म्हणू शकतो आपण, दोन्हीपैकी कोणतंही चालतंय. तर लेट लेट क्वाड्रिलॅटरल ए डी सी बी, ए डी सी बी इज द गिवन पॅरलोग्राम. तर हा आपण ह्या ठिकाणी गिवन पॅरलोग्राम कन्सिडर केलेला आहे. आता आपण ह्या ठिकाणी ए डी सी बी, तर ए डी सी बी तर हे नाव आहे ह्या पॅरलोग्रामचं पॉसिबल नेम. तर ह्या ठिकाणी ह्या पॅरलोग्रामचे तीन वर्टायसेस आपल्याला दिलेले, चौथा वर्टायस आपल्याला फाईंड करायचा होता. तर ह्या ठिकाणी ज्यावेळेस आपण ए बी सी डी हा पॅरलोग्राम कन्सिडर केला त्यावेळेस आपले डीचे कोऑर्डिनेट्स आले आहेत 7.6. आता आपण ह्या ठिकाणी काय करणार आहेत, ए डी सी बी हा पॅरलोग्राम कन्सिडर करणार आहेत. तर असं जर पॅरलोग्राम कन्सिडर केल्यानंतर त्या ठिकाणी ह्या डीचे काय कोऑर्डिनेट्स येतात परत एकदा आपल्याला ह्या ठिकाणी फाईंड करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी आता आपण स्लोप्स फाईंड करूया, सेम प्रोसेस अप्लाय करायची आहे. तर आधी स्लोप ऑफ, ह्या ठिकाणी स्लोप फाईंड करायचा आहे ए डीचा. तर आधी ह्या ठिकाणी ए डीचा स्लोप फाईंड करूया. तर स्लोप ऑफ ए डी ह्या ठिकाणी आपण ऑलरेडी फाईंड केलेला आहे. सो स्लोप ऑफ ए डी, स्लोप ऑफ ए डी आलेला आहे वाय मायनस 6 अपॉन एक्स मायनस 5. त्यानंतर स्लोप ऑफ बी डी, ए बी ए डीचा फाईंड केला आहे. आता आपण ह्या ठिकाणी सॉरी ए डी सी बी आता आपण बी डीचा स्लोप, बी डी तर ह्या ठिकाणी सेकंड पॉसिबिलिटी काय होऊ शकते. तर ह्या ठिकाणी आपण फर्स्ट पॉसिबिलिटी लिहिली आहे क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ पॅरलोग्राम. त्या ठिकाणी दुसरी पॉसिबिलिटी काय असू शकते, तर ए डी बी सी हा पण पॅरलोग्राम असू शकतो. तर ह्या ठिकाणी ह्या कंडिशननुसार आता आपण हा जो फोर्थ वर्टेक्स आहे डी त्याचे आपण ह्या ठिकाणी कोऑर्डिनेट्स फाईंड करणार आहेत. तर ह्या कंडिशननुसार आता ह्या डीचे कोऑर्डिनेट्स काय येतात ते पाहूया. तर ह्या ठिकाणी हा जो ए डी बी सी हा आपण ह्या ठिकाणी पॅरलोग्राम घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ ए डी आपण फाईंड केलेला आहे, ते आहे वाय मायनस 6 अपॉन एक्स मायनस 5. हे आपण ऑलरेडी ह्या ठिकाणी फाईंड केलं आपण स्लोप ऑफ ए बी. आता ह्या ठिकाणी स्लोप आपण फाईंड करणार आहेत. हा जो ए बी स्लोप आहे, स्लोप ऑफ ए डी हा स्लोप इक्वल आहे ह्या ठिकाणी. आधी आपण सर्व स्लोप्स फाईंड करून घेऊया. तर ह्या ठिकाणी आपण आता पहिला स्लोप फाईंड केला आहे ए डीचा. आता आपण ह्या ठिकाणी स्लोप फाईंड करणार आहोत स्लोप ऑफ बी डी. तर बी आणि डी मधला स्लोप, देअरफॉर स्लोप ऑफ बी डी, तर बी डीचा स्लोप ह्या ठिकाणी बी डीचा स्लोप आपण ह्यापूर्वी फाईंड केलेला आहे का. तर ह्या ठिकाणी बघा, स्लोप आपण ह्यापूर्वी बी सीचा फाईंड केलेला आहे, त्यानंतर ए बीचा, ए डीचा.
पण ह्या ठिकाणी बघा बी आणि डी मधला स्लोप जे आहे हे आपण फाइंड नाही केलेला, तर आपल्याला तो फाइंड करायचा आहे. तर फॉर्म्युला आहे वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. तर हा स्लोप ऑफ बी डी फाइंड करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. आता बी आणि डी ह्यामध्ये कोऑर्डिनेट्स आपल्याला ह्या ठिकाणी घ्यायचे आहेत. तर ह्याचे बीचे कोऑर्डिनेट्स एक्स वन कॉमा वाय वन आणि डीचे कोऑर्डिनेट एक्स टू कॉमा वाय टू. तर ह्या ठिकाणी तुम्ही डीचे कोऑर्डिनेट्स एक्स वन कॉमा वाय वन घेऊ शकतो, बीचे कोऑर्डिनेट्स एक्स टू कॉमा वाय टू. कसंही जरी घेतलं तुम्ही तरी तुमचा ॲन्सर सेमच येणार आहे, तुमचा ॲन्सर रॉंग येणार नाही. तर ह्या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका. तर बीचे कोऑर्डिनेट्स एक्स वन वाय वन का घेतले आहेत, एक्स टू वाय टू का नाही. तुम्ही पण एक्स टू वाय टू पण घेऊ शकतात बीचे कोऑर्डिनेट्स, ॲन्सर सेमच येणार आहे. तर ह्या ठिकाणी आता आपण व्हॅल्यूज पुट करूया. तर जे डी पॉईंटचे कोऑर्डिनेट जे आहेत ते आपण या ठिकाणी क्वेश्चनमध्ये घेतलेले आहेत एक्स कॉमा वाय, आणि बीचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आपल्याला वन कॉमा मायनस टू. तर आता ह्या ठिकाणी वाय टू, वाय टूची व्हॅल्यू ह्या ठिकाणी आहे मायनस फाय, मायनस वाय वन, वाय वन आहे मायनस टू अपॉन एक्स टू, एक्स टूची व्हॅल्यू आहे एक्स, मायनस एक्स वन आहे ह्या ठिकाणी वन. तर मायनस फाय मायनस मायनस प्लस टू अपॉन एक्स मायनस वन. तर ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी वाय टूची व्हॅल्यू बघा वाय आहे, तर मी ह्या ठिकाणी मायनस फाय. तर हे वाय टूची व्हॅल्यू जी आहे ती वाय आहे, मायनस फाईव्ह नाही. हे करेक्शन नीट बघा, ह्या ठिकाणी मी हे वरची मायनस फाईव्ह ह्या ठिकाणी घेतलं. तर ह्या ठिकाणी मी इरेज करतो आधी त्याला, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन ह्या ठिकाणी होणार नाही. तर ह्या वाय टूची व्हॅल्यू जी आहे वाय टू वाय आहे. वाय मायनस वाय वन, वाय वन आहे मायनस टू. तर ह्या ठिकाणी हा पण मायनस फाय कॅन्सल करायचा आहे. तर ह्या ठिकाणी वाय प्लस टू अपॉन एक्स मायनस वन. तर हे स्लोप आहे बी डीचा स्लोप आपण फाइंड केलेला आहे. आता आपण स्लोप ह्या ठिकाणी फाइंड करणार आहे बी डीचा स्लोप. आता बी सीचा स्लोप, तर ह्या ठिकाणी बघा बी सीचा स्लोप ह्या क्वेश्चनमध्ये आपण ऑलरेडी फाईंड केलेला आहे स्लोप ऑफ बी सी. तुम्ही फाईंडही करू शकता तेच ॲन्सर येणार आहे. तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ बी सी, तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ बी सी, तर ह्या ठिकाणी बघा स्लोप ऑफ बी सी आपण फाईंड केलेला आहे, तो आहे झिरो आलेला आहे. तर ह्या ठिकाणी स्लोप ऑफ बी सी तुम्ही ह्या ठिकाणी परत फाईंड करू शकतात. ह्या ठिकाणी बी आणि सीचे कोऑर्डिनेट्स घ्यायचे आहेत. तर समजा सीचे कोऑर्डिनेट्स तुम्ही एक्स टू वाय टू घेतले, आणि ह्या ठिकाणी गिवन आहेत आपले थ्री कॉमा मायनस टू. तर ह्या व्हॅल्यूज आहेत त्यांच्या दिलेल्या. तर आता बी सी स्लोप ऑफ बी सी, तर ह्या ठिकाणी हा फॉर्म्युला वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन, हा फॉर्म्युला आपण यूज करू शकतो. तर हे ऑलरेडी आपण ह्या ठिकाणी फाईंड केलेलं आहे बी आणि सीचा स्लोप. जर तुम्हाला परत फाइंड करायचं असेल तर तुम्ही परत फाइंड करू शकता. तर ह्या ठिकाणी वाय टूची व्हॅल्यू, वाय टूची व्हॅल्यू आहे मायनस टू, मायनस वाय वन आहे मायनस टू अपॉन एक्स टू, एक्स टूची व्हॅल्यू आहे थ्री, एक्स वन आहे वन. तर ह्या ठिकाणी बघा मायनस टू मायनस मायनस प्लस प्लस टू अपॉन थ्री मायनस वन टू. तर मायनस टू प्लस टू झिरो अपॉन टू, तर झिरो अपॉन टू म्हणजे झिरो. तर बी सीचा स्लोप पहा परत झिरो आलेला आहे. तर हे ह्या ठिकाणी ऑलरेडी फाईंड केलं होतं आपण, पण तरी तुम्हाला एकदा व्हेरीफाय तुम्हाला करून दाखवायचं होतं मला की स्लोप सेम येतो. आता आपण ह्या ठिकाणी बी सीचा स्लोप फाईंड केला. आता ए सीचा स्लोप, तर ह्या ठिकाणी ए सीचा स्लोप जे आहे आपण ह्या ठिकाणी फाईंड नाही केलेला. तर आधी ए सीचा स्लोप फाईंड करून घेऊ. स्लोप ऑफ ए सी इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन अपॉन एक्स टू मायनस एक्स वन. तर ह्या ठिकाणी वाय टू जे आहे वाय टू बघा ह्या ठिकाणी आता ए आणि सी, तर ह्या ठिकाणी एचे कोऑर्डिनेट मी एक्स वन कॉमा वाय वन घेतो, कारण की सीचे एक्स टू वाय टू ऑलरेडी आहेत तर ते ॲज इट्स ठेवायचे. आता एचे कोऑर्डिनेट्स काय आहेत, फाय कॉमा सिक्स, फाय कॉमा सिक्स हे कोऑर्डिनेट्स आहेत. आता ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या. तर वाय टूची व्हॅल्यू
मैनस टू आय मैनस वाय वन हाठिका वाय वन है सिक्स अपॉन एक्स टू है थ्री मैनस एक्स वन है फाइव तो हाठिका मैनस टू मैनस सिक्स ये मैनस एट अपॉन मैनस थ्री मैनस फाइव ये मैनस एट मैनस मैनस कैंसल एट वन जा हाठिका ए सी मधला स्लोप हाठिका ए आणि सी मधला स्लोप एकदा चेक करूया तर हे थ्री मायनस फाईव्ह हे मायनस टू आहे सॉरी मायनस एट नाही आहे या ठिकाणी बघा हे मायनस टू मायनस सिक्स मायनस एट हे करेक्ट आहे आणि ह्या ठिकाणी खालच्या साईडला एक्स टूची व्हॅल्यू ह्या ठिकाणी बघा एक्स टू आहे थ्री तर ह्या ठिकाणी मायनस टू मायनस सिक्स मायनस एट आणि थ्री मायनस फाईव्ह येते मायनस टू मायनस मायनस कॅन्सल टू वन जा टू फोर जा तर ए सीचा स्लोप आलेला आहे फोर तर अशा प्रकारे आपण हे चारही साईड्सचे स्लोप फाईंड केलेले आहेत आता ह्या ठिकाणी आपल्याला माहीत आहे साईड्स साईड ए डी ही जी साईड आहे ही पॅरलल आहे साइड बी सी ला रीजन का है अपोजिट साइड्स ऑफ पैरेललोग्राम अपोजिट साइड्स ऑफ पैरेललोग्राम तो ह्या ठिकाणी साइड ए डी जी है ही पैरेलल है साइड सी बी ला तर ह्या ठिकाणी स्लोप जो आहे स्लोप ऑफ ए डी इक्वल टू स्लोप ऑफ बी सी तर ह्या ठिकाणी ए डीचा स्लोप ह्या ठिकाणी ए डीचा स्लोप आहे पहा आपण ए डीचा स्लोप ह्या ठिकाणी फाइंड केलेला आहे तो आहे वाय मायनस सिक्स अपॉन एक्स मायनस फाय इक्वल टू स्लोप ऑफ बी सी बी सीचा स्लोप आहे झिरो आता ह्या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर एक्स मायनस फाय ह्या झिरोसोबत मल्टिप्लाय करायचं तर हे येते वाय मायनस सिक्स इक्वल टू झिरो तर ह्या ठिकाणी वायची व्हॅल्यू जी आहे ती ती येते वाय इज इक्वल टू सिक्स आता आपण ह्या ठिकाणी हे जे साईड्स आहेत आपण ए डी आणि बी सी ह्या पॅरल घेतल्या होत्या आता ह्या ठिकाणी ए सी साईड ए सी ही पॅरलल आहे साईड डी बीला रिझन काय आहे अपोजिट साईड्स ऑफ पॅरलोग्राम अपोजिट साईड्स ऑफ पॅरलोग्राम तर ह्या पॅरलल असतात त्यानंतर ह्या ठिकाणी हे दोन्ही साईड पॅरलल असल्यामुळं स्लोप ऑफ ए सी इक्वल टू स्लोप ऑफ डी बी तर ह्या ठिकाणी ए सीचा स्लोप काय आलेला आहे तर ए सीचा स्लोप आहे फोर इक्वल टू स्लोप ऑफ डी बी तर डी बी किंवा बी डीचा स्लोप आहे वाय प्लस टू अपॉन एक्स मायनस वन आता आपण फोरनी ह्याला एक्स मायनस वनला मल्टिप्लाय करणार आहे तर वाय प्लस टू तर फोर इंटू एक्स हे येते फोर एक्स मायनस फोर इंटू वन फोर इज इक्वल टू वाय प्लस टू तर ह्या ठिकाणी फोर एक्स हा वाय जो आहे तो मी लेफ्ट साईडला घेणार आहे तर मायनस वाय आणि हा मायनस फोर राईट साईडला गेल्यानंतर टू प्लस फोर तर ह्या ठिकाणी इक्वेशन आहे फोर एक्स मायनस वाय इज इक्वल टू सिक्स तर हे आहे इक्वेशन नंबर आपण ह्याला देऊ शकतो इक्वेशन नंबर ह्या ठिकाणी फर्स्ट दिलं तर आपण तर ह्या ठिकाणी आपण सेकंड देऊया तर आता आपण ह्या ठिकाणी ह्या सेकंड इक्वेशनमध्ये वायची व्हॅल्यू पुट करणार आहे सिक्स पुट वाय इज इक्वल टू सिक्स इन इक्वेशन टू सेकंड इक्वेशनमध्ये तर ह्या ठिकाणी
4x minus y is equal to 6 तर यहाँ मध्ये y ची वैल्यू पुट करायची तर 4x y आहे या ठिकाणी 6 is equal to 6 तर 4x is equal to 6 हा minus 6 राइट ला गेल्यानंतर 6 plus 6 तर 4x is equal to 12 x is equal to 12 upon 4 4 1 जा 4 3 जा तर x ची वैल्यू आली आहे 3 तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी ए डी बी सी हा जर पॅरलोग्राम कन्सिडर केला तर ह्या ठिकाणी एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळालेले आहेत 3, 6 तर ह्या ठिकाणी ज्या वेळेस आपण ए बी सी डी हा पॅरलोग्राम कन्सिडर केला त्यावेळेस आपल्याला एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट्स मिळालेले आहेत 7, 6 हे डी चे कोऑर्डिनेट्स आहेत आणि ज्या वेळेस आपण ह्या ठिकाणी हा जो ए डी बी सी हा पॅरलोग्राम कन्सिडर केला त्यावेळेस आपल्याला डी चे कोऑर्डिनेट्स ते मिळालेले आहेत 3, 6 तर हे डी चे कोऑर्डिनेट्स आहेत 3, 6 आणि अजून एक कंडिशन आपल्याला ह्या ठिकाणी मिळते तर त्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो अजून एक पॅरलोग्राम आणि थर्ड कंडिशन फाइंड करून आपण अजून एक त्या ठिकाणी पॉसिबिलिटी आहे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड करण्यासाठी तर ती पॉसिबिलिटी काय आहे तर ह्या ठिकाणी जर आपण पहा ह्या ठिकाणी आपण ए बी सी डी हा कोऑर्डिनेट घेतला डी हा शेवटचा पॉईंट होता ह्या ठिकाणी आपण ह्या सेकंडमध्ये डी हा सेकंड नंबरचा पॉईंट घेतला आहे आणि तसंच आपण ह्या ठिकाणी तीन नंबरचा पॉईंट जर आपण घेतला ए बी डी सी असं जर पॅरलोग्राम कन्सिडर केला तिसरी कंडिशन तर तिसऱ्या कंडिशनमध्ये काय होऊ शकते बघा तर ह्या ठिकाणी दोन कंडिशन तर आपण त्यांचे आपण कोऑर्डिनेट्स फाइंड केले ह्या दोन कंडिशननुसार आपण डी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स फाइंड केलेले पण ह्यामध्ये अजून एक कंडिशन येते पण तुमच्या बुकमध्ये फक्त हे दोनच ॲन्सर दिलेले आहेत 7, 6 हे दोनच कंडिशन आणि 3, 6 पण ह्याच्यामध्ये अजून एक कंडिशन येते तर त्यामध्ये आपण त्या कंडिशनमध्ये थर्ड कंडिशनमध्ये जो पॅरलोग्राम कन्सिडर करणार आहोत तर तो असा पॅरलोग्राम होऊ शकतो आणि परत ही प्रोसेस अप्लाय करून परत आपण त्याचे त्याचेही आपण कोऑर्डिनेट्स या ठिकाणी फाइंड करू शकतो तर बघा थर्ड कंडिशन जस्ट फॉर इन्फॉर्मेशन मी सांगतोय हे दोन्ही जरी तुम्ही ॲन्सर लिहिले तर तुम्हाला फुल मार्क्स मिळणार आहेत पण तरी पण त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या माहिती स्टोर ह्या ठिकाणी जसे हे दोन पॅरलोग्राम फॉर्म होतात तर अजून एक पॅरलोग्राम ह्या ठिकाणी फॉर्म होऊ शकतो तर ह्या ठिकाणी आपण ए त्यानंतर बी डी आणि सी तर बघा ह्या ठिकाणी आपण ए बी सी डी हा पॅरलोग्राम कन्सिडर केला त्यामध्ये हा जो चौथा व्हर्टेक्स आहे डी हा शेवटचा व्हर्टेक्स घेतला होता त्यानंतर ह्या कंडिशनमध्ये आपण ह्या ठिकाणी दुसरा व्हर्टेक्स घेतला ए डी बी सी ह्या पॅरलोग्राममध्ये आणि ही एक कंडिशन आहे ह्यामध्ये आपण हा जो डी व्हर्टेक्स आहे हा तिसरा व्हर्टेक्स घेऊन ह्या पॅरलोग्रामचा आपण ह्या डीचे पण व्हॅल्यूज फाइंड करू शकतो तर अशा तीन कंडिशन मिळतात तर आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला बुक तुमच्या बुकच्या बॅक साईडला ॲन्सर जे दिलेलं आहे त्यामध्ये ह्या दोनच कंडिशन आपल्याला पाहिजेत रिक्वायर्ड आहेत तर ह्या ठिकाणी आता आपल्याला फायनल स्टेटमेंट लिहायचं आहे तर मी ह्या ठिकाणी स्टेटमेंट लिहितो द कोऑर्डिनेट्स ऑफ फोर्थ व्हर्टेक्स डी ऑफ द पॅरलोग्राम आर 7, 6 अँड 3, 6 तर हे आहे क्वेश्चन नंबर 21 सोल्युशन तर ह्या ठिकाणी हे पूर्ण सोल्युशनचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि नोटबुकमध्ये तुम्ही लिहून काढा हा क्वेश्चन स्क्रीनशॉट घ्या आणि हा क्वेश्चन लेंदी आहे मोठा आहे खूप मोठा क्वेश्चन आहे सोल्युशन खूप मोठा आहे पण खूप सिंपल आहे
तर जी प्रोसेस आपण अप्लाय केली आहे तीच प्रोसेस या ठिकाणी सेम आपण अप्लाय केली आहे, काही डिफिकल्ट नाही, फक्त कॅल्क्युलेशन मोठे आहेत आणि त्यामुळे क्वेश्चन लेंथी झालेला आहे. ही तिसरी पॉसिबिलिटी जस्ट फॉर इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. एवढं जरी केल्यानंतर तुम्हाला 4 मार्क्ससाठी जर क्वेश्चन आला तर तुम्हाला ह्या ठिकाणी ह्यासाठी 2 मार्क्स आणि ह्यासाठी 2 मार्क्स मिळू शकतात. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर जो 22 आहे प्रॉब्लेम सेट 5 मधला तो क्वेश्चन रिड्यूस केलेला आहे ह्यावर्षी. तर ह्या ठिकाणी हा जो चॅप्टर आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री ह्याची जी सिरीज आहे ती आपण ह्या ठिकाणी त्या सिरीजमधला हा शेवटचा व्हिडिओ होता. तर ही पूर्ण चॅप्टर मी ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये एक ना एक क्वेश्चन जरी तो रिपीट जरी झाला असेल प्रॉब्लेम सेटमध्ये एक्सरसाइजमधला तसेच सेम मेथड असेल पण तरी पण तो मी घेतलेला आहे. तर अशा प्रकारे टोटल चॅप्टर एक ना एक क्वेश्चन ते पण अतिशय साधे आणि सोप्या मराठी या भाषेमध्ये मी शिकवलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला सर्वांना हे सहजरित्या तुमच्या लक्षात येईल समजा. तर अशा प्रकारे हा चॅप्टर आपण या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. तर इफ यू हॅव नॉट सबस्क्राईब आवर चॅनल प्लीज सबस्क्राईब सो दॅट यू कॅन गेट नोटिफिकेशन ऑफ सच व्हिडिओज. थँक्यू.